याच आठवड्यात रिलीज होणाऱ्या बॉडीगार्डला टक्कर देणारे एक पंजाबी मम्मी या सिनेमात अभिनेत्री किरण खेर लीड रोलमध्ये दिसणार आहेत. चला पाहूयात पंजाबी नवीन मम्मी नक्की काय धमाल करणार आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्टच आहे की आतापर्यंत शाहरुख खान सलमान खान सोबत शत्रुत्व निभावत होता, पण आता मात्र त्याची मम्मी ही सलमानशी दोन दोन हात करायला सज्ज झालीये. होय, सलमानच्या आगामी बॉडीगार्ड या सिनेमाच्या अपोजिट बॉक्स ऑफिसच्या मैदानात उतरणारे मम्मी पंजाबी. कन्फ्युज झालात का? ही मम्मी आहे किरण खेर, जिने अनेक सिनेमांमध्ये शाहरुखच्या आईचा रोल प्ले केलाय. मम्मी पंजाबी हा सिनेमा दिग्दर्शित केलाय पंबी सोमलनं, जिचा हा डेब्यू सिनेमा आहे. Where are you going all dressed up like a Christmas tree? It's Karwa Chauth. तू अडाई स्यापाकरण चलनी है. पत्रकार असलेल्या मम्मीला विश्वास आहे की बॉडीगार्ड मम्मी पंजाबीच्या समोर काहीच नाहीये, कारण ही मम्मी काही सर्वसाधारण मम्मी नाहीये. मैं चाहती थी ये बहुत बड़ी पिक्चर के साथ आऊं मैं एक्चुअली, तो बॉडीगार्ड इज अ बिग फिल्म, तो अच्छा लगता है कि उसके साथ आ रही है, यू नो, एंड देयर इज अ लॉट ऑफ ऑडियंस फॉर दिस. आई विश देम लक एंड आई विश मायसेल्फ लक. आता पम्मीचा हा कॉन्फिडन्स बॉक्स ऑफिसवर किती टिकतो ते सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल. मात्र किरण खेर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर मम्मीची भूमिका किरणसाठी काही नवी नाहीये. किरण खेर यांना ऑनस्क्रीन आईची भूमिका साकारण्याचा चांगला एक्सपिरियन्सही आहे. मात्र मम्मी पंजाबी हा असा एकमेव सिनेमा आहे जो संपूर्णपणे किरणजींच्याच कॅरेक्टरवर आधारित आहे. एक ऐसी औरत है जो की चंडीगढ़ में रहती और टिपिकल पंजाबी लेडी है और बड़ी जिंदा दिल है, अपनी जिंदगी जीती है, इंटरनेट पे भी है और बहुत से उसकी फ्रेंड्स हैं, दोस्त हैं, सहेलियां हैं, जिन उसकी अपनी फैमिली के साथ जो उसका रिलेशनशिप है वो बड़ा इंटरेस्टिंग है. उसको लगता है कि बेटों को ज्यादा आजादी नहीं देनी चाहिए और बेटियों को कोई बात नहीं, उनको आजादी देनी चाहिए, लेकिन जो बेटे हैं उन्हें थोड़ा कंट्रोल में रखना चाहिए. और हर चीज पे उसका एक ओपिनियन है, मजा भी करती है, फनी भी है और इमोशनल भी है. मम्मी पंजाबी या सिनेमाची कथा एका अशा पंजाबी आईवर आधारित आहे जी आपल्या मुलांबद्दल जरा जास्तच पॉझिटिव्ह आहे आणि तिच्या मुलांचं आयुष्यही तिला तिच्याच प्रमाणे घडवायचं असतं. याशिवाय ती खूप मॉडर्न मम्मीही आहे. सिनेमात किरण खेरच्या नवऱ्याची भूमिका साकारली आहे कवलजीत सिंग यांनी, तर तिच्या शेजाऱ्याच्या भूमिकेत दिसणारे जॅकी श्रॉफ. सिनेमात दिव्या दत्ताही साकारणारे एक महत्वाची भूमिका. बॉलिवूडमध्ये किरण खेर यांनी आजवर अनेक मोठमोठ्या ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेसच्या आईची भूमिका केली आहे, मात्र यावेळी किरण स्वतःच लीड ऍक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. आशा करूया की सिनेमात किरणची ही लीड भूमिका लोकांना तितकीच आवडेल. ब्युरो रिपोर्ट, साम मराठी.